going to study the control and combination. Yesterday we have to study about the anterior lobe of pituitary gland, that is an adenohypophysis, in which the somatic hormones which are associated with that of the anterior lobe of pituitary gland. Online lecture at the subject biology in SGM College Kharagpur. Yesterday we have to study the pituitary gland, then its location, then function, and in that typical gland there will be the importance of the structure of the pituitary gland. म्हणजे आपण त्या जे तुला असणाऱ्या ग्लँडची रचना बघितलेली होती आणि त्या रचनेमध्ये अँटेरियर लोब पिट्युटरी ग्लँड जी आहे तर हा जो लोब आहे तर त्या थ्रू असणारे जे काही हार्मोन सेक्रेशन आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे जे हार्मोन्स आहेत की जे अँटेरियर लोब पिट्युटरी ग्लँड सेक्रेट करते आणि अशा हार्मोनची आपण काय केली आहे माहिती काल बघितलेली आहे. आता आज आपण काय करणार आहोत तर द पोस्टेरियर लोब पिट्युटरी ग्लँड that we will be known as a neurohypophysis. तर हा जो लोब आहे पिट्युटरी ग्लँडचा या लोब कोणकोणते हॉर्मोन्स सिक्रिट होतात आणि मग त्यांचे जे काही फंक्शन्स जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचे आहे. नाउ वी हॅव टू गोइंग नाउ वी हॅव टू स्टडी द न्यूरोहायपोथायसिस दॅट इज द पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. Of kidney and it also decreases
increases the loss of water by reducing the urine quantity, and it also increases the blood pressure by causing vasoconstriction. Then the deficiency of these hormone, which also reduces the water reabsorption, and it also increases the urine output. म्हणजे काय होईल, जर ह्या हार्मोनची जी डिफिशियन्सी जर निर्माण झाली तर काय होईल, आपोआप जे वॉटर रिअब्सॉर्प्शन जे आहे, म्हणजे आपण जे काही एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन ह्या मध्ये अभ्यासतो, की जे मेकॅनिझम आहे तर त्या मेकॅनिझम मध्ये असणाऱ्या ज्या तीन स्टेप्स आहेत युरिन फॉर्मेशनच्या वेळेला, तर त्यावेळेला जास्तीत जास्त वॉटर रिअब्सॉर्प्शन कोणत्या पार्टमध्ये केलं जातं नेफ्रॉनच्या, हे आपल्याला माहीत आहे. आणि हे जे वॉटर रिअब्सॉर्प्शन जे आहे हे जर रिड्यूस झालं तर अल्टिमेटली काय होणार आहे, जनरली द ऑल्सो इन्क्रीज द युरिन आउटपुट, अँड दिस टिपिकल कंडिशन विच इज ऑल्सो नोन एज द डायबेटीस इन्सिपिडस. देर इज अ नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन, देर अ टिपिकल फीचर अबाउट द डायबेटीस इन्सिपिडस. देन एक्सेसिव्ह MSH in some lower vertebrates. Then MSH, which also stimulates the dispersion of the melanin granules in the melanocytes, which is responsible for the skin pigmentation. Then next up, we have to study the another gland that is known as the pineal gland, is a given off from the roof of the diencephalon, and which is also located in between the two cerebral hemispheres, which is a sensitive to the biochemical signals of light, and it also excretes the hormone that is known as melatonin, which is also known as the sleep hormone. It also helps in maintaining the normal rhythm, or will be known as a sleep wake up cycle, and also it also influences the body temperature, the metabolism, and reproductive cycles. This is about the pineal gland. Then next we have to study the next gland that is known as the thyroid gland. It is the largest endocrine gland. तुम्हाला विचारलं जाईल प्रश्न लिंग द ग्लॅन्स एमसीक्यूला, कारण यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जी माहिती असेल किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इट इज द लार्जेस्ट ग्लॅन्ड ऑफ ग्लॅन्ड, एंडोक्राईन ग्लॅन्ड. आता एंडोक्राईन ग्लॅन्ड का म्हटलेला आहे, तर बिकॉज द टिपिकल ग्लॅन्ड विच वुड बी ऑल्सो सिक्रेटिंग देअर सिक्रिशन, अँड दी टिपिकल सिक्रिशन विच इज अ डिरेक्टली इम्पॉर्टिंग टू द ब्लड स्ट्रीम, म्हणजे जे काही ग्लॅन्ड ज्या काही सिक्रीट करतात स्राव जो सोडतात, आणि हा जो स्राव आहे हा डायरेक्टली ब्लड स्ट्रीम मध्ये काय केला जातो, मिक्स होतो, आणि म्हणूनच या ग्लॅन्डना एंडोक्राईन ग्लॅन्ड असं म्हणतात. दिस ग्लॅन्ड विच इज अ बायलोबल ग्लॅन्ड अँड विच इज अ सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द ट्रेकिया जस्ट बिलो द लॅरिंक्स, अँड देअर इज अ टू लोब्स ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड विच इज कनेक्टेड बाय द नॉन सिक्रिटरी सेल्स, अँड दॅट विल बी नोन एज इज द मस. देन इन द थायरॉइड लोब विच विल ऑल्सो कंपोज्ड ऑफ द राउंडेड फॉलिकल्स, अँड दी फॉलिकल्स विच आर हेल्ड टुगेदर बाय द इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूज, अँड दीज पार्ट ऑफ द ग्लॅन्ड विच विल ऑल्सो नोन एज द स्ट्रोमा विच कंटेन्स द ब्लड कॅपिलरीज and the small groups of the parafollicular cells, and these parafollicular cells will be
ना क्लियर सेल्स कसं होतं जातं. जनरली द थायरॉइड प्रॉब्लेम कॉलेस्ट्रॉल इज ऑल्सो कंपोज ऑफ द एपी द वॉल्डर एपिथेलियम विच इज ऑल्सो रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन एंड विच इज ऑल्सो फिल्ड विथ द जिलॅटिनस कोलॉइड. दे ऑल्सो द ग्लँड विच स्टिम्युलेट्स टू सिक्रीट इट्स अ हार्मोन एंड दॅट टिपिकल हार्मोन इज नोन एज TSH. TSH म्हणजे काय? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि याला आपण TSH असं म्हणतो. आता जनरली दी हार्मोन इज अ स्टिम्युलेटेड दॅट ऑफ दी थायरॉइड ग्लँड. जनरली द फॉलिक्युलर सेल्स म्हणजे ज्याचे जर TS काढला तर त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ फॉलिक्युलर सेल्स दिसतील आणि त्यामध्ये ज्या फॉलिक्युलर सेल्स आहेत दीज सेल्स विच आर ऑल्सो नोन ॲज अ फॉलिक्युलर सेल्स विच आर ऑल्सो सिक्रेटेड द T4 म्हणजेच काय असं आपण काय म्हणतो टेट्रा हायड्रोथायरोमिन किंवा थायरॉक्सिन असं म्हणतो. अशा प्रकारच्या ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात फॉलिक्युलर सेल्स T4 सिक्रेशन करतात किंवा T3 सिक्रेशन करतात. T4 म्हणजे टेट्रा हायड्रोथायरोमिन किंवा T3 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 3 ऍटम आयोडिनच्या असतात त्याला आपण ट्राय हायड्रोथायरोमिन असं म्हणतो. द T1 अँड T2 मॉलिक्युल्स विच वुड ऑल्सो बाइंड एंड टू एंड टू मेक अ कोलॉइडल मास इनसाइड द फॉलिकल अँड द T3 विच इज सिक्रेटेड इन अ स्मॉल क्वांटिटी. Then, which is also physiologically more active. Then, T3 and T4 hormones, which are also secreted by the follicular cells, which are also stored before secretion and are also regulated by the thyrotropin of a pituitary gland by the negative feedback mechanism. Then, thyroxine, which also regulates the basal metabolic rate of the body. And it also regulates the metabolism by the stimulating the protein synthesis and it also promotes the growth of body tissues. And it also helps in the thermoregulation by increasing the heat production. It also increases the action of neurotransmitters like that of the adrenaline or noradrenaline. It also supports the process of RBC production and which will also maintain the water and electrolyte balance. That will be known as osmoregulation. It is also regulates the reproductive cycles in the females. Then the cells which are also called as C cells or will be known as a parafollicular cells. These cells are produce the calcitonin hormone which are regulates by the calcium metabolism. अशा प्रकारे आपण आज दोन प्रकारच्या ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड मध्ये असणारा हा पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड याची रचना आणि त्यांचे असणारे जे काही रिस्पेक्टिव्ह हार्मोन सिक्रेशन आहे त्याची माहिती आणि रादर असणाऱ्या ज्या दोन ग्लँडच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे स्टॉप करूया. ओके, बाय, थँक्यू. थायरॉइड ग्लँडच्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की
of hyperthyroidism. तर या मध्ये लीजी डिसऑर्डर आहे. ठीक आहे, तर हायपर थायरॉइडिझम, हायपर थायरॉइडिझम आणि दुसरी जी आहे डिसऑर्डर तर आपण हायपोथायरॉइडिझम, हायपो थायरॉइडिझम. आता लक्षात घ्या की हायपो थायरॉइडिझम कशाला म्हणायचं, ड्यू टू द इन्क्रीजिंग देअर सिक्रिशन, इन्क्रीजिंग देअर सिक्रिशन. आणि इथं काय म्हणते, हायपो मीन्स लेस सिक्रिशन. जनरली द बोथ ऑफ दी डिसऑर्डर्स विच आर ऑल्सो इन्हेरिटिंग दॅट ऑफ द थायरॉइड. थायरॉइड ग्लँड काय करते, कशाचे सिक्रिशन करते हे आपण पाहिले. तर यामध्ये दोन प्रकारच्या असणाऱ्याचे काही कन्सेप्ट आहेत. तर त्यामध्ये असणारे जे काही ऍबनॉर्मॅलिटीज म्हणूया किंवा डिसऑर्डर्स त्याच्या अंडर आपल्याला अभ्यासायचे आहे. आता हायपरथायरॉइडिझम म्हणजे काय, तर असणारे जे काही ग्लँड आहे ती काय करते, जास्तीत जास्त जर सिक्रिशन झालं हार्मोनचं तर काय होणार आहे, त्या असणाऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये हायपरथायरॉइडिझम डिसऑर्डर निर्माण होणार. आणि ज्यांच्यामध्ये ले सिक्रिशन असेल किंवा डिफिशियन्सी असेल असणाऱ्या हार्मोनच्या सिक्रिशनची, तर त्या ठिकाणी असणाऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये हायपोथायरॉइडिझम आपल्याला दिसून येणार आहे. आता इन हायपरथायरॉइडिझम द इन्क्रीजेस द लेवल ऑफ द थायरॉइडिझम अँड द मेटाबॉलिक रेट ऑल्सो इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी, देन स्वेटिंग, देन रॅपिड रेस्पिरेशन, देन सिम्पटम्स विच असोसिएटेड टू दॅट ऑफ द पर्सन. म्हणजे असे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिम्पटम्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला दिसायला दिसून येतात. तर यामध्ये आपण काय दिसेल, तर बल्जिंग ऑफ आयबॉल्स, त्याचबरोबर दीज टिपिकल हायपरथायरॉइडिझम ऑल्सो अफेक्ट्स ऑन द फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. त्याचबरोबर यामध्ये इन्क्रीज द लेवल ऑफ थायरॉइड हार्मोन, म्हणूनच हायपरथायरॉइडिझम आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतो. आणि यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे, तर त्या एक्झाम्पलला आपण काय म्हणणार आहे, ग्रेव्ह डिसीज. ग्रेव्ह डिसीज हा कशामुळे होणार आहे, हायपरथायरॉइडिझम, ग्रेव्ह डिसीज दॅट विल बी ऑल्सो नोन एज इट्स ऑफथॅल्मिक वॉइडर असं म्हणतात. आता याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, कारण की कोणत्या स्तराच्या असणाऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिसून येतो हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. इन द हायपरथायरॉइडिझम इन द अडल्ट, सॉरी, देर इज अ वन ऑफ द एक्झाम्पल विच वुड ऑल्सो इनहेरिटिंग टू दॅट ऑफ द टर्म दॅट इज अ हायपरथायरॉइडिझम. Due to hyperthyroidism in adults, there is some of the characteristic features which would also are as follows, and there will be knowing to that of these X or of that required. म्हणजे असे काही वैशिष्ट्य आहेत की ती असणाऱ्या त्या अडल्ट पर्सन मध्ये दिसतील, तर आपण त्यामध्ये काय म्हणणार आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, आणि ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, ग्रेव्ह डिसीज. आता कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक दिसून येतील किंवा सिम्प्टम्स म्हणूया, तर यामध्ये आपल्याला प्रोट्रुडिंग आयबॉल दिसून, म्हणजे बाहेर आलेले डोळ्याचे जे काही आयबॉल्स आहेत ते बाहेर आल्यासाठी दिसतात. त्याचबरोबर इन्क्रीजिंग द बेसल मेटाबॉलिक रेट, देन वेट लॉस, देन इट ऑल्सो अफेक्ट्स टू दॅट ऑफ द इन्क्रीजिंग द हार्ट बीट्स, देन हाय इन्क्रीजिंग द ब्लड प्रेशर, देन हायर बॉडी टेम्परेचर, देन नर्वसनेस, then irritability, then tremors of the fingers and the bulging eyeballs. These are also some of the characteristic features which will also concern in that of the grave disease. Asha pattatina hyperthyroidism adhya kaite pahinda pahinda. Ata dusri baazan manche kaite hypothyroidism. Ti ja manche apela less secretion is made asanare aja thyroid hormones आणि त्यामुळं किंवा ही एक प्रकारची डिफिशियन्सी असेल त्या असणाऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये, त्यामुळे त्यांच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम दिसून येतो. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन ऑल विल बी
the removal of the glands, and that a typical process which is also known as thyroidectomy, removal of thyroid gland. Then आपन thyroidectomy ऐसे thyroidectomy, removal of thyroid gland. आता लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला नंबर ऑफ जे काही कन्सेप्ट सेक्टर पाहिजे, तर त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा क्रेटिनिझम आहे, नंतर मिझोर डीम आहे, त्याचबरोबर सिंपल वॉल्टर आहे, त्याचबरोबर कॅप्सुलिन आहे. असे वेगवेगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते अंडरस्टँड आपण बघणार आहे हायपोथायरॉइडिझम. आता हायपोथायरॉइडिझम मध्ये पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहे क्रेटिनिझम. इन द इन्फंट्स द टिपिकल क्रेटिनिझम विच इंक्रीज इन टू द इन्फंट्स, म्हणजे जे काही 2 ते 3 वर्षाचे काही छोटी मुलं असतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. देन शॉर्ट याच्यामध्ये काय काय दिसून येईल, कुठले कुठले सिम्प्टम्स, मग काय काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय दिसून येतील, तर जनरली इट ऑल्सो शो द शॉर्ट स्टॅच्युअर, वी कॉल द स्केलेटन फेल टू ग्रो, देन मेंटली रिटार्डेड, देन शो द ड्राय स्किन, देन थीक टर्म, देन कॉन्स्टिपेशन, देन ट्रीटमेंट याच्याबद्दल ट्रीटमेंट असेल तर ती काय असेल, तर अर्ली ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइडचे हार्मोन, म्हणजे थायरॉइडचे हार्मोनची कमतरता असल्यामुळे हे नंबर ऑफ काय दिसून येतील आपल्याला, त्याच्यामध्ये सिम्टम दिसून येतील. त्याचबरोबर या असणाऱ्या क्रिटिनिझम मध्ये स्टंटेड फिजिकल ग्रोथ दिसून येईल, विच विल ऑल्सो डिले प्युबर्टी अँड मेंटल रिटार्डेशन. हे जे काही वेगवेगळे जे काही फीचर्स आहेत ते आपल्याला क्रिटिनिझम मध्ये दिसून येतील. त्याचबरोबर दुसरा जो आहे आपल्याला बघायचा आहे क्रेटिनिझम, आणि दुसरा काय होणार आहे मिक्झोडिमा. काय होणार आहे मिक्झोडिमा हा सुद्धा हायपोथायरॉइडिझम मध्ये असणारा एक्झाम्पल आहे, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द थायरॉइड हार्मोन इन अडल्ट्स, अँड देन यू कॉल देम एज मिक्झोडिमा. तर दिस टिपिकल disorder which is also characterized by the peculiar thickening and the puffiness of the skin. The subcutaneous tissue which is also particular, particularly of the skin and the extremities, then lacks the alertness, then intelligence, then patients which will also suffer from the slow heart rate, then low blood pressure, then feeling cold and low body temperature, and related to the some of the sexual development which will also retarded in that typical disorder, that will be known as mixodema. Then next disorder that will be known as a simple goiter. I am going to tell simple goiter. And a simple goiter mode kya hai, the generally the typical disorder which will also known as the iodine deficiency goiter, and in that disorder the iodine also needed for the synthesis of the hormone, and it also causes the enlargement of the thyroid gland which are leading to the simple goiter. The common these are typical disorders which are also common in the hilly areas. Then in that the size of the thyroid gland which is increasing, and the total output of the thyroxine which is also decreased. Then next that is a calcitonin. Generally calcitonin जे आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसते की दीज अ कॅल्सिटोनिन विच इज ऑल्सो सिक्रेटेड बाय द पॅरापॉलिक्युलर सेल्स, ऑर विल बी नोन एज अ सी सेल्स, ऑर विल बी नोन एज अ क्लिअर सेल्स. द सेल्स विच इज ऑल्सो सिक्रेटेड दॅट इज अ कॅल्सिटोनिन, इट ऑल्सो रेग्युलेट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॅल्शियम फॉस्फरस in blood. If it is secreted within if it is secreted when the concentration of the calcium rises in the blood, and if the lower if their concentration which is lowers of calcium and phosphorus, it also impact on decreasing their release into the bone. Generally if lowers the concentration of calcium and phosphorus, it will also impact that of the decrease in their release from the bone. Asha prakare apan aaj kay shiklela ahe vegvegra disorders thyroid glandche asnara abhyaslela ahe. Yamadhe don prakarche ahet, don prakar mukhya don prakar ahet, don mukhya prakaramadhe
here.